राज्यात चौथ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यातील तुल्यबळ लढतीमुळे बीड लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच राज्यभरात चर्चेचा राहिलाय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सुद्धा इथं थेट परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीत झाल्याचं दिसून आले. या मतदारसंघात विक्रमी सुमारे 71% मतदान पार पडले, तर गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळेस मतांचा टक्का हा 5% वाढलाय. गेल्या वेळेस 65% मतदान या मतदारसंघात पार पडलं होतं. आता वाढलेलं मतदान हे पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे यांच्या पथ्यावर पडणार हे आपल्याला येणाऱ्या 4 जूनलाच ईव्हीएम मशीन उघडल्यानंतर समजून येणार आहे. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीमध्ये मतदान जास्त झालं असूनही पंकजा मुंडेंना नेमकं कशाचं टेन्शन आलंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सुरुवातीला पाहूयात की नेमकं कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान पार पडले ते. बीड लोकसभा मतदारसंघात एकूण 70.92% एवढं मतदान पार पडले, तर चौथ्या टप्प्यातील हे सर्वाधिक मतदान बीड या लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडले आणि यावेळेस 15,19,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. बीड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अष्टी या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 74.89% मतदानाची नोंद झालीय. तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 71% मतदान झाले. याशिवाय सगळ्यात कमी मतदान हे बीड शहरात झाले, ते म्हणजे 66%. तर गेवराई, माजलगाव आणि केज या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 71% आसपास मतदान पार पडले. आता या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंच्या पाठीमागे नेत्यांची ताकद आहे, मात्र मतदारांची ताकद ही कुणाच्या पाठीमागे आहे असा प्रश्न उपस्थित होते. कारण या मतदारसंघामध्ये अजित पवार गट आणि भाजपची सुद्धा मोठी ताकद आहे. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी केवळ संदीप क्षीरसागर यांचीच ताकद होती, तर अजित पवार गटाचे अष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके, तसंच भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा अशा 5 आमदारांची ताकद ही पंकजा मुंडे यांच्या पाठीशी होती. आता एवढे मराठा नेते बरोबर असले तरीही मराठा मतदार खेचण्यात ते यशस्वी झालेले नाहीत असं उघडपणे बोललं जाते. तर बीड लोकसभा मतदारसंघात जरांगे पाटील, मोदी आणि पवारांच्या सभा हे फॅक्टर सुद्धा महत्वाचे ठरलेत. कारण या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे यांना मोठं समर्थन मिळालं होतं. या ठिकाणी उघड उघड ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत झालीये. यापूर्वी कधीही जातीचं एवढं राजकारण झालेलं नाही असं खुद्द पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या जाहीर सभेत सुद्धा बोलून दाखवलं. मराठा समाजाला गोपीनाथ मुंडे यांनी कशी मदत केली असं जाहीरपणे मुंडेंकडून सांगून डॅमेज कंट्रोलचा सुद्धा प्रयत्न झाला. मोदींची सभा झाली, मात्र निवडणूक थेट ही जातीवर गेल्यामुळे मोदींच्या सभेचा कितपत फायदा होईल याबद्दलही शंकाच आहे. बीडच्या सभेत मोदींनी मुस्लिम समाजाविरोधात भाषण केलं होतं, मात्र त्या अगोदरच पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाच्या केसाला 10 वर्षात धक्का लागला नाही असं सांगून मुस्लिम समाजाची साथ मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या उलट मुस्लिम समाज हा सोनवणे यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी एका सभेमध्ये थेट जरांगेंचं समर्थन करणारं एक विधान केलं होतं. जरांगे हे शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जात असतील तर त्यांना साथ दिली पाहिजे असं शरद पवारांचं म्हणणं होतं. कारण एक प्रकारे मराठा मतदार हा सोनवणेंच्या पाठीशी जास्त वळावा असाच पवारांचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न यशस्वी झाल्याचं सांगितलं जातंय. आता पाहूयात या लोकसभा मतदारसंघात मतदान नेमकं वाढलं कसं. आष्टी या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 75% मतदान होण्याची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. या मतदारसंघामध्ये आजबे, विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे या लोकांच्या ताकदीमुळे हे मतदान खेचून आणल्याचं बोललं जाते. या मतदारसंघात मराठा मतदार जास्त असल्याने मतदान जास्त झाल्याची कारणंही दिली जात आहेत. तर बीड लोकसभा मतदारसंघात स्थलांतर मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे. याशिवाय ही लढत चुरशीची असल्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून बाहेरील शहरातून मतदार आणून मतदान घडवून आणले आणि त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढलाय. आता पंकजा मुंडेंना नेमकी धाकधूक कशाची आहे असा सुद्धा एक मुद्दा उपस्थित होतोय. कारण वाढलेलं मताधिक्य आणि जातीय राजकारण यामुळे बीड लोकसभा मतदारसंघाचं गणित बिघडल्याचं बोललं जाते. या मतदारसंघात मागच्या वेळेस प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग सोनवणे यांना तब्बल 5 लाख एवढी मतं मिळाली होती. यंदा मोदींची नसलेली लाट, मराठा समाज आणि मुस्लिम समाजाचा विरोध यामुळे अनेक फॅक्टर बजरंग सोनवणेसाठी फायद्याचे ठरतायत.
मात्र पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाज हा भक्कमपणे उभा आहे आणि त्यामुळेच दोन्ही उमेदवारांचं पारडं हे समसमान आहे असं स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराचं लीड हे 50,000 कमी राहील असंही बोललं जाते आणि म्हणूनच पंकजा मुंडे यांची राजकीय प्राणप्रतिष्ठा सुद्धा आता पणाला लागली आहे. मात्र या राजकीय चर्चा असल्या तरीही प्रत्यक्षात मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिलाय हे आता 4 जूनलाच स्पष्ट होईल. आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.